पंतप्रधान कार्यालयाला प्रयागराज सत्र न्यायालयानं नोटीस बजावली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये नौशेरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचा गणवेश परिधान केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. एका वकिलाने याला आक्षेप घेतल्यानंतर कोर्टाकडून पीएमओला नोटीस पाठवण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भातली पुढची सुनावणी ही 2 मार्चला होणार आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडून. प्रशांत, कविता, प्रयागराजच्या जिल्हा कोर्टातले हे एक वकील आहेत राकेश पांडे, ज्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की 4 नोव्हेंबर 2021ला जो कार्यक्रम झालेला होता नौदलाचा, त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधल्या नौशेरामध्ये हा कार्यक्रम झालेला होता, त्याच्यामध्ये लष्कराचा गणवेश जो आहे तो धारण केलेला होता आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कलम 140च्या ज्या कलमांचं तिथं पालन होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये आणि त्यामुळं लष्कराची वर्दी अशी कुणीही घालू शकत नाही आणि या अनुषंगानं त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. कोर्टानं खरं तर याची तातडीनं दखल घेतलेली आहे आणि पंतप्रधान कार्यालयाला या संदर्भात नोटीसही पाठवलेली आहे. आता 2 मार्चला या सगळ्या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे, त्यावेळी पंतप्रधान कार्यालयात या सगळ्या संदर्भात नेमकं उत्तर काय येतंय हे देखील आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.